नमस्कार मित्र हो, माझ्या टोटल अपडेट्स यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपले स्वागत। मित्र हो, आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी आहे। आता राज्यामध्ये लॉकडाऊन पुन्हा वाढण्याच्या बाबतीतल्या बातम्या समोर येत आहेत। काय आहे माहिती सविस्तर आपण पाहणार आहोत। मित्र हो, रुग्णसंख्या वाढत असल्याने लॉकडाऊनच्या बातम्या समोर येत आहेत। लॉकडाऊन कधी लागणार, लॉकडाऊन कोणकोणत्या स्वरूपात लागणार, काय सांगितलेलं आहे मुख्यमंत्र्यांनी, याबाबत आपण सविस्तर पाहणारच आहोत। तत्पूर्वी मित्र हो, आपण जर आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ सर्वात अगोदर मिळवण्यासाठी आमचे चॅनल सबस्क्राईब करून घ्या। चला बघ माहिती पाहायला सुरुवात करूया। पहा मित्र हो, राज्यभरामध्ये सध्या मिशन बिगिन अगेन अंतर्गत बऱ्याच गोष्टी पुन्हा सुरू करण्यात आल्या असल्या तरी लॉकडाऊन पूर्णपणे शिथिल करण्यात आलेला नाही। अशातच सध्या लागू असलेल्या लॉकडाऊनच्या पाचव्या टप्प्याची मुदत 30 जून रोजी पूर्ण होत आहे। याच पार्श्वभूमीवर 30 जून नंतर लॉकडाऊन पूर्णपणे उठला जाणार का, असा प्रश्न आता विचारला जात आहे। दरम्यान राज्यातील जनतेच्या मनामध्ये घोंगावत असलेल्या या प्रश्नाला खुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उत्तर दिले असून, जर शिथिलता जीवघेणी ठरत आहे असं वाटलं तर आपल्याला पुन्हा लॉकडाऊन करावा लागू शकतो, असा इशारा त्यांनी दिलेला आहे। निसर्ग वादळामुळे फटका बसलेल्या कोकणासाठी मदत जाहीर करण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेमध्ये मुख्यमंत्री बोलत होते। आपल्याला खूप सावधान राहून पुढे जगावं लागणार आहे। सरकार अतिशय सावधगिरीने पावलं टाकत आहे। कुठेही घाई गर्दी होऊ नये। ज्याप्रमाणे लॉकडाऊन आपण टप्प्याटप्प्याने लागू केला त्याचप्रमाणे शिथिलता आणत आहोत। अजूनही संकट टळलेले नाही, अजूनही लढा संपलेला नाही। कोरोनासोबत लढत असताना अर्थचक्र बंद करून चालणार नाही, असं उद्धव ठाकरे यांनी सांगितलं। कोरोनासोबत जगायला शिका, असं जगभरात सांगितलं जात आहे। सरकारने निर्बंध शिथिल केल्यानंतर जी काही झुंबड उडली ती पाहून थोडी धाकधूक वाटली। आरोग्यासाठी व्यायाम करायला मिळावा यासाठी बाहेर पडायची परवानगी दिली आहे, आरोग्य खराब करण्यासाठी नाही। आपण एकमेकांपासून अंतर ठेवलं पाहिजे, असं उद्धव ठाकरे साहेब यांनी सांगितलं। सार्वजनिक सेवा अद्यापही सुरू केलेल्या नाहीत। सरकार एकूण परिस्थितीचा अंदाज घेत आहे, पण जर ही उघडी जीवघेणी ठरते आहे असं लक्षात आलं तर नाईलाजाने आपल्याला लॉकडाऊन करावा लागेल। पण महाराष्ट्रातील जनता सहकार्य करणारी आहे, जनता सरकारचं ऐकत आहे, म्हणून मी जनतेचे आभार मानतो। गर्दी टाळा, कोणत्याही परिस्थितीत गर्दी होता कामा नये, असं आवाहन उद्धव ठाकरे यांनी केलं आहे। आपल्याला कोरोनासोबत जगायचं शिकलंच पाहिजे। घराबाहेर पडताना मास्क वापरणे, स्वच्छता राखणे या गोष्टीचं पालन करावंच लागणार आहे, असंही त्यांनी यावेळी सांगितलं। अशा प्रकारचा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ होता। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।